अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं असा आरोप राज ठाकरेंनी केला. शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांचं मात्र राज ठाकरेंनी कौतुक केलं. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 साली स्थापना केली, त्यानंतर जातीपातीचं विष महाराष्ट्रात कालवलं गेलं. तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्ही राजकारण करावं हा यामागचा हेतू होता. अजित पवारांशी माझे मतभेद असतील, मात्र अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, मला तरी आजपर्यंत आठवत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि मशिदीमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना मत द्या. फतवे काढून सांगतात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. मस्जिदीतून हे फतवे काढत असतील तर राज ठाकरे आज फतवा काढतो की माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाजप शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी विजयी करा. तोंडावरती फतवे काढले जात आहेत, काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मताने मतदान करा. आता यावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी मत मांडलंय. आवटे म्हणाले की एक लक्षात आलंय माझ्या, तुम्ही कितीही प्रभावी वक्ते असाल पण तुम्ही जे बोलताय ते तुम्हालाच आतून पटलेलं नसेल तर तुमचं भाषण जोरदार आपट्ट, असं म्हणत त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.